हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणो चॅनलमध्ये। आज बाईटशीत प्रणोमध्ये ना आपण आलेलो आहोत तुळशी बागेमध्ये। आता दिवाळीची शॉपिंग करायची म्हणजे एकदा तरी तुळशी बागेमध्ये आलंच पाहिजे, त्याच्याशिवाय दिवाळीची शॉपिंग ना इनकम्प्लीट वाटते। सो आज आपण दिवाळीसाठी तुळशी बागेमध्ये काय काय एक्सायटेड आलेलं आहे ते एक्सप्लोअर करणार आहोत। आता तुळशी बाग हे एक असं ठिकाण आहे ना जिथे तुम्हाला तुमच्या हेडपासून टोपर्यंत सजावटीचं सगळं सामान मिळून जाईल। स्वतःला सजवायचं असेल ना तर तुळशी बागेत आलंच पाहिजे, आणि तुळशी बागेत आल्यावरती भरपूर पैसे घेऊन यायची सुद्धा गरज लागत नाही। अगदी 1000-2000 रुपयामध्ये तुम्ही इतक्या साऱ्या वस्तू घेऊ शकता ना की ज्या तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही। आता ह्या ज्या तुम्ही बँगल्स वगैरे पाहताय ना, ह्या तुम्हाला फक्त 100 रुपीजला, साडी पिन्स वगैरे फक्त तुम्हाला 30 रुपयापासून स्टार्टिंग, हे जे छान छान असे नेकलेसेस पाहताय ते तुम्हाला 100-200 रुपीजला मिळून जातील। हे जे सुंदर असे इयरिंग्स तुम्ही पाहताय ना, 50 रुपीजपासून हे इयरिंग्स आहेत। तुम्ही जर 3 पीस घेतले तर 100 रुपयाला 3 पीस असे हे मिळतात। हे जे डिझायनर झुमके वगैरे आहेत हे तुम्हाला 80 रुपयाला 100 रुपयाला अगदी आरामात मिळून जातील। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला इथे ना सध्या काय ट्रेंडिंग आहे ते सगळं एकाच ठिकाणी मिळून जाईल, आणि तुम्हाला इथे गोल्डन बरोबरच कॉपरचे सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत, मोत्याचे ऑप्शन्स आहेत, आणि त्याचबरोबर सिल्वरचे सुद्धा ऑक्साईडचे सुद्धा ऑप्शन्स भेटणार आहेत। ड्रेसमध्ये तुम्हाला सध्या नवीन स्टाईलमधले ड्रेसेस पाहायला भेटणार आहेत, जसं की हा 3 पीस सेट आहे, सध्या खूप ट्रेंडिंग चालले 3 पीस सेट। हे तुम्हाला ते सांगताना 1200-1300 रुपये सांगतात, पण 700-800 रुपयामध्ये अगदी इझिली मिळतील। तुळशी बागेमध्ये आलात ना की तुम्ही जितकी बार्गेनिंग करा तितकं स्वस्तामध्ये तुम्हाला वस्तू मिळतील, एवढं एक लक्षात ठेवायचं। खूप जास्त बार्गेनिंग करा, खूप कमी किमतीमध्ये खूप छान छान गोष्टी तुम्ही इथून घेऊ शकता। ते सांगताना अफाट प्राईस सांगतात, पण कधीच त्या प्राईसला खरेदी करायची नाही। बार्गेनिंग स्किल तुमच्याकडे असलंच पाहिजे तुळशी बागेत शॉपिंग करायची म्हटल्यावरती। लक्ष्मीला घालायचे दागिने किंवा स्वतःला घालायचे दागिने वगैरे खूप छान छान आहेत तुळशी बागेमध्ये। त्याचबरोबर आकाशकंदील, घराच्या सजावटीसाठी लागणारी तोरणं, पावलं, ज्या पट्ट्या घेतो आपण, त्या सगळं तुम्हाला इथे तुळशी बागेमध्ये मिळून जाईल। हे जे सेट पाहताय ना तुम्ही लहान मुलींसाठीचे किंवा मोठ्या मुलींसाठीचे, हे तुम्हाला पूर्ण सेट तुम्हाला इयरिंग सकट 100 रुपीजला मिळेल। थोडीशी बार्गेनिंग केलीत ना तर तुम्हाला 80 रुपीजला सुद्धा तो मिळून जाईल। इथे ना मंगळसूत्रांचं कलेक्शन खूप छान आहे, इयरिंगचं कलेक्शन खूप छान आहे। मंगळसूत्र अगदी 100 रुपयापासून छान छान मंगळसूत्राची स्टार्टिंग आहे इथे। हे जे इतके मोठे राणी हार, टेम्पल ज्वेलरी वगैरे तुम्ही पाहताय ना, हे तुम्हाला 200-250 रुपीजमध्ये अगदी इझिली मिळतील। हे वाले जे नेकपीस आहेत ना अशा पद्धतीचे, हे तुम्हाला 100 रुपीजला मिळतील थोडे छोटे वाले, आणि हे मोठे वाले मंगळसूत्र वगैरे हे सुद्धा 200 रुपीजला आहेत। इथे ना तुम्हाला लॉंग नेकलेसेस बरोबरच ना चोकरचे सुद्धा खूप छान छान व्हरायटी मिळतील। तुळशी बागेमध्ये ना दागिने खूप सुंदर भेटतात। तुम्हाला तुमच्या लग्नासाठी किंवा इवन कोणत्या फंक्शनसाठी जर ज्वेलरी घ्यायची असेल ना, डेफिनेटली तुम्ही तुळशी बागेत येऊ शकता। ही ना छोट्या मुलांची खेळण्यातली भांडी आहेत, पितळीची भांडी आहेत ही, अगदी लहान लहान छोटी छोटीशी, आणि ती अगदी छान वाटत होती। मुलांना खुश होऊन जातील अशा पद्धतीचे सेट वगैरे मुलांना खेळायला दिले की। जसं मी तुम्हाला बोलले, इथे गोल्डचं जेवढं छान कलेक्शन आहे ना तेवढंच ऑक्साईडचं कलेक्शन, मोतीचं कलेक्शन सुद्धा खूप छान आहे। तुळशी बागेत जर तुम्ही आलात ना तर तुमचं आउटफिट कोणत्याही प्रकारचं असू दे, तुमची साडी कोणत्याही प्रकारची असू दे, त्याच्यावरती अगदी प्रॉपर मॅचिंग अशा गोष्टी तुम्हाला मिळणारच, म्हणजे मिळणार। ज्या पद्धतीने तुळशी बागेत भरपूर ज्वेलरी मिळते ना, त्याच पद्धतीने तुळशी बागेत भरपूर मेकअपचं सामान सुद्धा मिळतं। भरपूर सारे मेकअप प्रोडक्ट तुम्हाला खूप कमी रेटमध्ये इथे मिळतील, आणि बऱ्यापैकी टिकतात। ज्यांना स्ट्रीटवरचा मेकअप वगैरे चालतो ना, ते लोक इथले प्रोडक्ट डेफिनेटली बाय करू शकतात। खूप युनिक प्रकारचे ना जे हँड पर्स असतात आपले, हे वाला क्यूट हँड पर्स फक्त 100 रुपीजला होतं, बार्गनिंग केलं की थोडे 10-20 रुपये ते कमी करतात। त्याचबरोबर आपल्या डेली वेअरच्या पर्स वगैरे आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला 200 रुपीजमध्ये 150 रुपीजमध्ये मिळून जातील। ह्या बँगल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, ह्या सुद्धा तुम्हाला 100 रुपीजला मिळतील।
तुळशीबागेमध्येच ना चेतना स्टोअर म्हणून आहे, त्या चेतना स्टोअरच्या अगदी समोर ही वाली लेन आहे. इथे तुम्हाला ना हे जे काही सगळे पीस दिसतात, मध्ये टेम्पल ज्वेलरी असू दे, नॉर्मलवाली युनिक ज्वेलरी असू दे, हे सगळे पीस ना तुम्हाला 200 रुपीज, 100 रुपीज, 150 रुपीज असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. 100 रुपीज पासून यांचे कॉस्ट सुरू होते आणि 200 रुपीजला संपते. आणि इथलं कलेक्शन ना एकदम भन्नाट आहे. खूप युनिक अशी टेम्पल ज्वेलरी किंवा ऑक्साईडचे वेगवेगळे चोकर, तुम्ही टेम्पलमधले चोकर वगैरे इथून अगदी इझिली बाय करू शकता. कलेक्शन खूप छान आहे, निवडून घेतलात ना तर खूप युनिक पीस तुम्हाला इथे मिळेल. इतकी व्हरायटी आहे ना यांच्याकडे की तुम्ही पाहून जमाल, पण इथलं कलेक्शन संपणार नाही. नेक पीस, चोकर ह्यांच्या बरोबरच ना इथलं इअरिंगचं कलेक्शन सुद्धा एकदम कमाल आहे. आणि 50 रुपयापासून फक्त इअरिंगची स्टार्टिंग आहे. हे आहे चेतना स्टोअर आणि ह्याच्या ना अगदी समोरच ही वाली लेन आहे जी आता आपण पाहिली. खूप छान असं नेक पीसचं कलेक्शन आहे इथे. तुम्ही नक्कीच तुळशीबागेत कधी गेला तर इथे व्हिजिट करू शकता. आता ना दिवाळी आहे तर साडीवरती अशा पद्धतीच्या बॅगा खूप छान दिसतात. त्यांचं कलेक्शन सुद्धा 100 रुपीजपासून आहे तुळशीबागेमध्ये. ह्या ज्या फुटवेअर वगैरे तुम्ही पाहताय ना, 120 रुपीजपासून ह्यांची स्टार्टिंग आहे. आणि मेन म्हणजे ना तुळशीबागेतल्या चपला, पर्स ह्या गोष्टी खूप जास्त टिकतात. मी ना कायम घेत आले आणि कधीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे ह्या वस्तू वापरताना. फक्त व्यवस्थित बघून घ्यायच्या. खूप छान छान वस्तू तुम्ही इथून बाय करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, तुम्ही तुळशीबागेमध्ये पूर्ण फॅमिलीची शॉपिंग एकाच ठिकाणी करू शकता. मोठ्या लोकांचे कपडे वगैरे इथे छान भेटतातच, पण लहान मुलांचे कपडे ना खूप कमी किमतीमध्ये तुळशीबागेत तुम्हाला मिळतील. ह्या जे इतके हेवीवाले बँगल्स वगैरे तुम्ही पाहताय ना, 6 बँगलचा 8 बँगलचा हे सेट आहेत. आणि हे सेट ना फक्त 200 रुपीजला आहेत. ह्या अशा पद्धतीच्या पर्स वगैरे, मुलांच्या क्यूट क्यूट बॅग्स, हे सगळं तुम्हाला 100, 150, 200 रेंजमध्ये मिळून जाईल. तुळशीबागेत आल्यावरती आपल्याला तुळशीबागेच्या मध्यावरती तुळशीबागेचा गणपती पाहायला भेटतो. गणपतीच्या तिथूनच उजव्या बाजूला जर गेला ना तर तिथे सुद्धा बऱ्याच प्रकारचे तुम्हाला कपडे किंवा गाऊन वगैरे अगदी स्वस्त मिळतील. पर्स मिळतील, लहान मुलांचे कपडे मिळतील. अगदी तुळशीबागेचा जो गणपती आहे ना, त्याच्याच उजव्या साईडने सरळ जायचं, तिथे तुम्हाला ना 180 रुपीजपासून गाऊन, परकर वगैरे मिळतील. डिझायनर सँडल्स वगैरे तुम्हाला हवे असतील पण थोडं कमी रेंजमध्ये हवे असतील ना, तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त तुळशीबागेमध्ये मिळू शकतात. इथे स्वस्त कपडे तर आहेतच, बस त्याचबरोबर जे शॉप आहेत ना, त्या शॉपमध्ये जर तुम्ही गेलात तर 1000 रुपीज 2000 रुपीजचे ड्रेसेससुद्धा खूप छान तुम्हाला इथे मिळून जातील. तुळशीबागेत असं नाही आहे की तुम्ही कुठे पर्टिक्युलर ठिकाणीच गेलं तर तुम्हाला कोणत्या छान छान गोष्टी भेटेल. तुम्ही ना कुठेही जाऊन शॉपिंग करू शकता. सगळीकडे रेट सेमच असतो, फक्त ना थोडी बार्गेनिंग करावी लागते प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर. सध्या हे बांधणीचे आणि गोंड्यांचे स्टॉल ना पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आले, ते तुम्हाला इथे भेटतील. 300 रुपीजमध्ये इथे तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज मिळतील. त्याच्यानंतर ना एक छोटंसं शॉप आहे जिथे तुम्हाला अँकलेटची खूप व्हरायटी मिळेल. व्हरायटी ऑफ अँकलेट्स आहेत ह्यांच्याकडे आणि थोडे युनिकसुद्धा आहेत. जसं की हे वाला अँकलेट तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि हे ना एकदम छान युनिक वाटत होतं. त्यानंतर हे बेल्टवाले अँकलेट तुम्ही पाहू शकता, हे पण छान वाटतात. हे काळ्या मनांचे, ते सुद्धा खूप छान वाटतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे अँकलेट्स इथे होते. त्यानंतर हा जो एक ड्रेस तुम्ही पाहताय ना, हा मला प्रचंड आवडलेला. हे वालं शॉप आहे, इथे तुम्हाला हळदी मेहंदीसाठी, तुमच्या लग्नाच्या कोणत्याही फंक्शनसाठी ड्रेस मिळतील. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना, इनरवेअरचे खूप छान छान ऑप्शन्स आहेत तुळशीबागेमधले. आणि इथल्या इनरवेअर ना खूप छान टिकतात. व्यवस्थित मटेरियल बघून घ्यायचं, यांची प्राईससुद्धा कमी असते आणि इनरवेअर टिकायलासुद्धा खूप छान असतात.
अशा पद्धतीच्या कुर्त्यांना जीन्सवरती छान दिसतात. तुम्हाला हाफ स्लीव्समध्ये ते 150 मिळतील आणि फुल स्लीव्समध्ये ते 200 मिळतील आणि ते ना जीन्सवरती खूप छान वाटतात ऑफिस वेअरसाठी वगैरे. क्लचर्स वगैरेचे तर एवढे व्हरायटी आहे ना इथे काही विचारायलाच नको. त्यानंतर तुळशीबागेत ना हे अनुराग म्हणून एक स्टोअर आहे जिथे तुम्हाला ना सगळ्या घराच्या माळा खूप छान छान अशी तोरणं वगैरे खूप छान रेटमध्ये मिळेल आणि यांच्याकडे ना व्हरायटी खूप छान असते. अगदी मेन लेनलाच आहे त्याच्यामुळे लगेचच ते दुकान दिसतं बाहेरून आणि तिथूनच ना आतमध्ये जायला ही गल्ली आहे जिथे तुम्हाला बाकीचे छोटे छोटे शॉप्स मिळतील. आता ह्या गल्लीमध्ये ना 2-3 दुकानं अशी आहेत की जिथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि आतमध्ये जाऊन भरपूर शॉपिंग करू शकता. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी इथे शुभ लाभ वगैरे तुम्हाला घराला लावण्यासाठी पावलं हवे असतील छान छान अशी तर ती तुम्ही इथून घेऊ शकता. इथे समोर हे अनुराग शॉप होतं आणि तिथून आपण आतल्या लेनला आलो आहे आणि इथे ना हे नटराज स्टोअर म्हणून आहे. यांच्याकडे सुद्धा ना घराच्या सजावटीचं खूप छान छान सामान तुम्हाला मिळेल. तिथे समोर ना हे मेघना म्हणून एक स्टोअर आहे. यांच्याकडे इयरिंगचं कलेक्शन इतकं सुंदर आहे ना. थोडेसे एक्सपेन्सिव्ह इयरिंग्स आहेत त्यांच्याकडे पण इथले इयरिंगचे मोती वगैरे किंवा जे खडे म्हणाल तुम्ही डायमंड असतात जे कुंदन लावलेले असतात ना ते खूप सुंदर आहेत. क्वालिटी खूप छान आहे इयरिंगचे आणि ना इथल्या इयरिंगच्या डिझाईन्ससुद्धा खूप वेगवेगळ्या आणि युनिक आहेत. 50 रुपयापासून इयरिंगचे स्टार्टिंग आहे ते अगदी 1000 रुपयाचे इयरिंगसुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि इयरिंग्सचे ना खूप छान प्रकार आहे. तुम्ही जर कधी तुळशीबागेमध्ये आलात ना थोडे छान कॉस्टली इयरिंग्स हवे असतील तर तुम्ही डेफिनेटली ह्या मेघना स्टोअरमध्ये व्हिजिट करू शकता. त्याचबरोबर तुमचं लग्नाचं वगैरे फंक्शन असेल तुम्हाला हळदीचे दागिने पाहिजे असतील त्याचबरोबर तुम्हाला जर आंबाडे वगैरे हवे असतील वेगवेगळ्या हेअर एक्सेसरीज हव्या असतील तर ही वाली लेन ना एकदम बेस्ट आहे तुळशीबागेतली. इथे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे हेअर एक्सेसरीज वगैरे खूप इझिली मिळतील. इथे बाहेरच ह्या रिंगवाल्या बसलेल्या ह्यांच्याकडे ना भरपूर अशा रिंग्स होत्या. 10 रुपयापासून पुढे तुम्हाला 50-100 रुपयाचे सुद्धा रिंग्स इथे मिळतील. आता इथे ना जे बाहेरून दुकानं दिसतात ना त्याच्या आतमध्ये सुद्धा मोठ्या गल्ल्या असतात. आता जसं की ही एक गल्ली तुम्ही पाहू शकता. इथे ना तुम्ही असं म्हणू शकता की टिकल्यांचा आणि बांगड्यांचा खजाना आहे आतमध्ये. बाहेरून ना हे कोणतं दुकान आहे ते मी तुम्हाला दाखवते पण तुम्ही आधी आतलं कलेक्शन बघून घ्या की बापरे एवढ्या सुंदर बँगल्स वगैरे आहेत ना आतमध्ये. आणि हे सगळे सेट तुम्ही पाहू शकता जे 200-250 रुपयापर्यंत तुम्हाला अगदी इझिली मिळतात आणि खूप सुंदर कनेक्शन आहे ह्यांच्याकडे बँगल्सचं. म्हणजे तुमची साडी किंवा तुमचं आउटफिट ना कोणत्याही रंगाचा असू दे तुम्हाला इथे त्या रंगाच्या बँगल्स मिळतीलच. अशी बरीच सारी दुकानं आहेत तुळशीबागेमध्ये जिथे तुम्ही आतमध्ये आलात ना तर अशा पद्धतीची मोठे शॉप्स तुम्हाला आतमधल्या साईडला पाहायला मिळतील. इथे आपण पाहून दमू पण ना यांचं टिकल्यांचं कानातल्यांचं आणि बांगड्यांचं कलेक्शन संपणार नाही. लहान मुलांचे हेअर बेल्ट वगैरे इतक्या प्रचंड क्वांटिटीमध्ये आणि इतक्या छान छान क्वालिटीमध्ये आहेत ना. त्याचबरोबर अशा ह्या रेडीमेडवाल्या मेहंदीज वगैरे हे जे नेक पीस तुम्ही पाहताय ना हेवीवाले हे फक्त 2-3 हजाराला तुम्हाला अगदी इझिली इथे मिळतील. हाऊस ऑफ बिदीज असं नाव आहे दुकानाचं आणि तिथून आतमध्ये आपण गेलो होतो तिथे हे सगळं पाहिलं. त्याच्या बाजूलाच ना हे 100-200 रुपीजवाले टॉपसुद्धा तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर न्यू बॉम्बे म्हणून शॉप आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा ही एक लेन आहे. तिथे सुद्धा तुम्हाला सेम ज्वेलरी वगैरे पाहायला भेटेल. इथे पण एक बँगलचं स्टोअर आहे. यांचं बँगलचं कलेक्शन पण खूप छान आहे. ह्या बँगल्स ना तुम्ही मिसमॅच करून सुद्धा घेऊ शकता. हे बघा हे आहे अनुराग जनरल स्टोअर आणि आपण इथून आतमध्ये गेलेलो. ज्या काही आपण आत्ता त्या लेन पाहिल्यात ना ते इथून आतमध्ये आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आपण सरळ पुढे निघालो. इथे ना झुरळ मुंग्या मारण्याचं औषध आहे त्याचे स्टॉल सुद्धा आहेत. इथे ना इनरवेअर वगैरे पण खूप छान भेटतात. तुळशीबागेत तुम्ही आलात ना तर तुम्ही फुटवेअर इनरवेअर किंवा त्याचबरोबर ह्या अशा पद्धतीच्या पर्स वगैरे असतात ना हे डेफिनेटली घेऊ शकता. कारण की ना ह्या खरंच छान टिकतात. मी सुद्धा ह्या आधी घेतलेल्या आहेत बऱ्याचदा ह्या आणि खरंच छान टिकतात. क्वालिटी बघून घ्यायची व्यवस्थित.
आता इथे बरेच असे स्टॉल आहेत ना जिथे तुम्ही काहीही घ्या 200 रुपयाला मिळतं तुम्हाला. तसंच ह्या पद्धतीच्या बॅगा वगैरे ज्या काय आहेत ना या 200 रुपयाला, त्याच्या पुढे जाऊन अजून एक स्टॉल होतं जिथे तुम्हाला 150 रुपयाला बॅग्स मिळतील. एकंदरीत ना त्यांनी तुळशीबागेमध्ये जी प्राईस ठेवलेली आहे ना ती खूप जास्त कमी ठेवली आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्यांना प्रत्येकाला इथून शॉपिंग करता येऊ शकते. तुम्ही 1000-2000 रुपये जरी घेऊन आलात ना तरी त्याच्यामध्ये तुम्ही प्रचंड प्रमाणात शॉपिंग करू शकता, सगळंच येऊन जाईल तुमचं. मी तर म्हणते एरवी जर आपण कुठे बाहेर गेलो ना तर 1000 रुपयाची एक वस्तू सुद्धा मोठ्या मुश्किलीने मिळते. तेच जर तुम्ही तुळशीबागेत आलात ना, तुमचं बजेट कमी असेल तर 1000 रुपयामध्ये ना तुम्ही अगदी चप्पल, पर्स, तुमचा ड्रेस, कुडता, त्याच्यासोबतच ज्वेलरी हे सगळंच घेऊन जाऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता समोर आहे मुलचंद मिल आणि तिथे जाऊन आपली तुळशीबाग संपते. पण तुळशीबाग संपेपर्यंत इतके सारे स्टॉल आपण क्रॉस केलेले असतात ना की तुम्ही अक्षरशः चालून आणि बघून दमाल, पण इथलं कलेक्शन काही संपत नाही. तुम्हाला तुळशीबागेत जर यायचं असेल ना तर दुपारी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत टाइम एकदम बेस्ट आहे. त्याच्यानंतर मात्र ना तुळशीबागेतली गर्दी वाढत जाते, त्याच्यामुळे मुलाबाळांना घेऊन शॉपिंगला येऊ नका. एकटे असाल, मित्रमैत्रिणींसोबत असाल तर शॉपिंगला या. लहान मुलं घेऊन आलात ना तर गर्दीमध्ये मुलांचे प्रचंड हाल होतील. आणि शक्यतो 11 ते 4 ह्या टायमिंगला या, त्या टायमिंगला ना गर्दी थोडी कमी असते. दिवाळीच्या आधी आवर्जून एकदा तुळशीबागेत भेट द्या. तुम्ही तुळशीबागेत शॉपिंग करता का मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.